आहे जसवली संघाचे कर्णधार विथ समीर टाकले, दोघांनीही फोटोशूटला यायचं आहे सन्मान चिन्ह घेऊन घ्यायला. शिलीम संघाकडून फलंदाजीसाठी आलेले ते फलंदाज. शिलीम संघाचा एक्स्ट्रा खेळाडू कोणी असेल माईक जवळ संपर्क साधायचा आहे. कॅप्टन निलेश दादा एक्स्ट्रा खेळाडूला कृपया इकडे पाठवायचे. जसवली संघाचा फलंदाज दशरथ मॅन ऑफ द मॅच साठी यायचा आहे. सोबत कर्णधार देखील यायचा आहे सन्मान चिन्हासाठी. जसवली संघ श्रीमुगमचे सुपुत्र शरददादा घोले यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. दादांचं मनपूर्वक अभिनंदन. दादा यायचं आहे व्यासपीठावरती. आपण मराठी प्रतिष्ठान रायगड, मी मराठी प्रतिष्ठान रायगड. आपण पाहतोय आई समजाई देवी क्रिकेट संघ शिलीम आणि शिलीम या संघाकडून गाजलेले असे दोन फलंदाज मिथिलेश. मिथिलेश हा गेल्या वर्षीचा मालिकावीरित्या आपल्याला पाहायला मिळतोय आणि मिथिलेशच्या साथीला येतो कुणाल कदम. बघूया आपल्या संघासाठी सलामीला आलेला मिथिलेश गोले आणि कुणाल कदम, त्याचबरोबर त्यांच्या तोडीस तोड असा समजाई क्रिकेट संघ घोडेघुम. समजाई क्रिकेट संघ घोडेघुम आणि घोडेघुम कडून एक अनुभवी असा गोलंदाज अष्टपैलू आपला गणेश. गणेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय एक अष्टपैलू सितारा घोडेघुम गावचा तो गणेश आणि त्याचबरोबर त्यांच्या तोडीस तोड असलेला सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम. घोडेघुम संघाचा क्षेत्ररक्षक मित्र याला बाहेर काढायचा छोट्या मुलाला. पांडू पेंडणेकर साहेब मला वाटत आता आपण वळूया मैदानाकडे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्या दुसऱ्या फेरी संघाचा उत्कृष्ट फलंदाज जसवली संघाचा फलंदाज दशरथ याला मॅन ऑफ द मॅच जर्सी दत्तावेळेस प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री समीरजी टाकले साहेब. पहिला चेंडू उत्कृष्टरित्या दळलाय गणेश यांनी. निर्धाव चेंडू पंचांकडे अपील सुद्धा मागितली होती परंतु पंचांचा इशारा निर्धाव. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येते मिथिलेश आणि मिथिलेशचा सामना करतो येतो गणेश. पुन्हा एकदा आपण बघतोय सोमजाई क्रिकेट संघ विरुद्ध आई सोमजाई देवी क्रिकेट संघ शिलीम. यावेळी अलेक साईडला गेलेला आहे आणि एक धाव उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनवर पाहायला मिळतंय बंड्या दळवी यांच्याकडून. उत्कृष्ट अशी फिल्डिंग सोमजाई क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. दोन चेंडू आणि एक धाव आता स्ट्राईकवर आलाय तो जिजमेदम वय कुणाल कदम. शिलीम गावचा गाजलेला सितारा कुणाल कदम आणि त्याच्यात सामना करतोय सोमजाई क्रिकेट संघ घोडेघुमचा नावाजलेला गोलंदाज गणेश. खरोखरच दोन्ही संघांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. पहिल्या फेरीमध्ये उत्कृष्टरित्या सामना जिंकून दोन्ही संघ दोन्ही आणि दुसरा चेंडू उत्कृष्टरित्या खेळलाय. एक धाव काढण्यात यशस्वी संघाची धावसंख्या आहे ती दोन. तीन चेंडू आणि दोन धावा. घोडेघुम गावचे सुपुत्र चेतन माडिक यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. तसेच मी दिनेश वरणकर यांना विनंती करतोय चेतन माडिक यांचा सत्कार करायचा आहे पुष्पगुच्छ देऊन. दुसरा राऊंडचा दुसरा सामना चालू आहे आणि दोन्ही संघ आई समजाई मातेचे भक्त आहेत आणि दोन्ही समोरासमोर आता खेळत आहेत. दोन्ही बाजूबाजूचे गाव आहेत आणि उत्तम अशा टार्गेटने दोन्ही संघ जिंकलेले आहेत. पाहू आता पुढच्या वेळेस काय करताय कोणता संघ.
आपल्या संघासाठी प्रत्येकाच्या अटी तरीचा प्रयत्न असणार आहेच. उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळत आहे. सोमजाई मातेच्या आशीर्वादाने दुसऱ्या सामन्यासाठी, दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्यासाठी उतरलेले दोन्ही संघ सोमजाई देवी ज्या दोन्ही संघांना प्रसन्न आहे ते दोन्ही संघ म्हणजे घोडेघुम आणि शिलीम. अतिशय अतिटतीची मॅच नेहमी होत असते. दरवर्षी वर्षातून दोन किंवा तीन वेळा तरी संघ आमने-सामने येत असतात आणि प्रत्येक मॅच ही अगदी अटीतटीची होत असते. खरोखरच प्रथमेश तुझ्या म्हणण्याप्रमाणे गेल्या सिंगल पहिल्याच राऊंड मध्ये दोन्ही संघाने आपली करामत दाखवलेली आहे. शिलीम संघाने 18 चेंडू मध्ये 50 धावांचा डोंगर रचून समोरच्या संघाला गारद केलेलं होतं. तसेच शेवटच्या चेंडूवर तो षटकाराचा उत्तुंग षटकार ठोकून शिलीम संघाच्या घोडेघुम संघाच्या कर्णधाराने आपल्या खिशामध्ये विजय टाकला होता. ही दोन्ही संघांची खासियत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 9. अटीतटीच्या सामन्यामध्ये नेहमीच आपल्या संघासाठी कोण ना कोण तरी धावून येतो. तसंच गेल्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूमध्ये षटकार ठोकून दिनेश कात्याने आपल्या संघासाठी जीत हासिल केली होती आणि मिथिलेश घोले याने 18 चेंडूमध्ये संघाने, पूर्ण संघाने 18 चेंडूमध्ये 50 धावांचा डोंगर रचून समोरच्या संघाला गारद केलेलं होतं. सुंदर असं दोन्ही संघांकडून प्रदर्शन झालेलं आहे. पाहूया आता दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी काय करणार दोन्ही संघ. त्यानंतर दुसरा षटक घेऊन येत आहेत ते अनुभवी गोलंदाज प्राण. मी म्हटलं होतं गणेश आणि प्राण यांची जोडी, या जोडीने कित्येक मैदानाला कित्येक वर्ष गाजवली असे खेडेकर बंधू गणेश आणि प्राण. आता दुसरं षटक घेऊन येत आहेत ते प्राण आपल्या संघासाठी आणि स्ट्राईकवर आहेत ते मिथिलेश. आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवर कुणाल कदम यांच्या बॅटमॅन आलेला खणखणीत षटकार आणि त्या षटकारानंतर आता कमबॅक करायचे ते प्राण यांना. प्राण यांच्या कांद्यावरती घोडेघुम गावची दुरा, घोडेघुम क्रिकेट संघ, सोमजाई क्रिकेट संघ, घोडेघुमची आनबान आणि शान असलेले प्राण. तर प्राणच्या समोर आहे तो मिथिलेश. मिथिलेश हा सुद्धा षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षीचा खरोखर मालिकावीर ठरला होता तो मिथिलेश आणि त्याचा सामना करतोय अनुभवी प्राण. पहिला चेंडू आणि लेग साईडला खेचलेला आहे. पंचांचा इशारा, पंच एक चेंडू आणि 13 धावा. रायगड मी मराठी प्रतिष्ठान, शिवमय चषक, मानाचा चषक, या चषकाच्या सोहळ्यामध्ये सामील होण्यासाठी जन आक्रोश समितीचे वरिष्ठ मार्गदर्शक श्री देवरुखकर काका यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी रायगड मी मराठी प्रतिष्ठानाच्या वतीनं त्यांना विनंती करू की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. मी आदेजीला साहेब यांना विनंती करतो की त्यांनी देवरुखकर साहेबांचं सत्कार करायचं आहे. एक चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहे ते प्राण. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. सोमजाई क्रिकेट संघाकडून खेळत आहेत ते प्राण आणि मिथिलेश याचा रिव्हर्स स्वीप. पंचांचा इशारा, षटकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी इथे पाहायला मिळते मिथिलेशच्या बॅट फलंदाजी मधून. संघाची धावसंख्या झाली आहे ती 19. आपण पाहतोय शिवमय चषक, शिवमय चषक, मानाचा चषक आणि या मानाच्या चषकामध्ये दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना गोलंदाजी मार्ग गोलंदाज प्राण आणि यावेळी एक धाव काढण्यात यशस्वी. संघाची धावसंख्या होती आहे ती 20, 22 स्वरूपात एक धाव आणि आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर आले ते कुणाल कदम. बोरुले दापोले मामोली
साई बोरुल दापोली विरुद्ध मामौली साई बोरुल दापोली विरुद्ध मामौली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकसाठी यायचंय पवेलियन मध्ये. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकसाठी यायचं आहे. बोरिवली दापोली आणि मामौली संघ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. गोलंदाज तयार प्राण आणि समोर आहे ते कुणाल कदम यावेळेला लेग साईडला घेतलेला आहे. चार धावा कुणालच्या बॅट मधून आलेला चौका. संघाची धावसंख्या आहे ती चार चेंडू आणि 24 धावा. चार चेंडू आणि 24 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी इथे पाहायला मिळते शिलीमच्या फलंदाजाकडून. पुन्हा एकदा स्ट्राईक वर आहेत ते कुणाल आणि यावेळेला लेग साईडला पटकवलेला आहे 6 धावांसाठी. आर पार सीमापार षटकार कुणालच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या आहे ती 30. शेवटचा चेंडू बाकी. हॅलो गायक कलाकार रवींद्रजी नाचरे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी प्रतिष्ठानच्या वतीने साहेबांचं सहर्ष स्वागत करत आहे. तसेच समीरजी टाकले साहेब यांना विनंती करतोय साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. तसेच साहेबांकडून 1151 रुपयाचा आपल्याला पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद साहेब सहकार्य केल्याबद्दल. सुंदर असं फलंदाजी केलेली आहे शिलीम संघाने. आणि हॅलो 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 32 धावांचं आव्हान. आवाज कमी केलाय. हॅलो हॅलो शिलीम संघाचे सुपुत्र श्री शरददादा घोले मी ऋषिकेश खातांना विनंती करेन दादांचा सत्कार करायचा आहे. ऋषिकेश खातात शरददादा घोलेचा सत्कार करायचा आहे. 32 धावांचं आव्हान आहे सोमजाई क्रिकेट संघ घोडेगुंजसाठी. मला वाटतं पंच तिकडे काहीतरी इशारा करतायत लक्ष द्यायचं. हॅलो बोरोली दापोली आणि मामौलीची नाणेफेक होत आहे. विठोबादादा माडिक नाणेफेक करत आहेत आणि नाणेफेक जिंकलेली आहे बोरोली दापोली संघाने. आपला डिसिजन ऐकवायचा मित्रा. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे बोरोली दापोलीने. मित्रा 12 चेंडू संपायच्या आधी आपला संघ तयार राहायला हवा आहे. ह्या सिच्युएशन मध्ये आपल्या पुढचं सामन्याचं नियोजन करायचं आहे. मित्रांनो जे जे संघ इथे खेळत आहेत त्या प्रत्येक संघाच्या प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक कर्णधाराला एक विनंती आहे. जर का पुढील सामना 3 षटकांचा खेळायचा असेल तर आता थोडस तुम्हाला स्पीड ठेवावा लागेल. वेळेचं भान ठेवून आपल्याला पुढे षटकांचं नियोजन करायचं आहे. म्हणून लवकरात लवकर सामने चालू करायचे आहेत मित्रांनो. आणि खरोखर रत्नागिरीचा एक सितारा आम्हाला कोहिनूर सापडला आहे. आणि बोरोली दापोली
विभागातून आता जो संघ खेळतोय त्यांचं देखील अभिनंदन आणि आशिष बने रत्नागिरीचा सुपुत्र रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या मंचावरती जो आज कार्य करत आहे अतिशय उत्तम असा सहकार्य आहे रत्नागिरीमधून लाभलेले सर्व सभासद प्रतिष्ठानचे सर्व सभासदांचं खरोखर मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. फटाफट मित्रांनो सामना चालू करायचा आहे. पुढील संघाने देखील सज्ज राहायचं आहे. प्रथमेश टार्गेट कितीचं आहे? 32 धावांचं आव्हान आहे. 12 चेंडूमध्ये फक्त 12 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. आई सोमजय देवी संघ घोडेघुम. आव्हान खूप मोठं आहे. त्याच तोलामोलाचे फलंदाज देखील धावपट्टीवरती उभे आहेत. शेवटच्या चेंडूला उत्तुंग षटकार ठोकून 1000 रुपयाचं पारितोषिक पटकावून विठोबा महाडकांच्या चॅलेंजला स्वीकारणारा फलंदाज DSK यांनी खरोखरच वाखाणण्याजोगी कामगिरी करून 1000 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. मित्रा तुला शुभेच्छा. आणि खरोखर जयेश दादा भुईर तुमचं किती आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. ऍक्च्युली तुम्ही अख्ख्या मैदानाला पाणी तर पाजतायच, प्रथम क्रमांकाचा पारितोषिक दिलाच, वरून पूर्ण व्यासपीठ आणि सर्व क्रिकेटप्रेमी आणि रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या शिलेदारांना शीतपेहाने एकदम मनमोहून टाकलं. त्याच्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद तुम्हाला दादा. पुन्हा वळूया आपण मैदानाकडे. सोमजाई देवी क्रिकेट संघ शिली विरुद्ध सोमजाई क्रिकेट संघ गोडेघुम आणि पहिला चेंडू पुन्हा एकदा इथे निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय मिथिलेशकडून. मिथिलेश विरुद्ध गणेश. आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा मिथिलेश विरुद्ध गणेश पहिला चेंडू हा निर्धाव गेला होता आणि त्यानंतर मिथिलेश आणि कुणाल यांनी मिळून 31 धावा उभारल्या. आता 32 धावांचं आव्हान आणि सामन्यासाठी फलंदाजीला आलेले आहेत ते गणेश. गणेश यांच्या साथीला आहेत ते दिनेश. गणेश आणि दिनेश यांनी यावेळी रिवर्स घेण्याचा प्रयत्न, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागेल गणेश याला. आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर आले ते सोमजाई क्रिकेट संघ घोडेघुमचे सुपरस्टार फलंदाज दिनेश काते DSK. मागच्या सामन्यामध्ये षटकार खेचून 1000 रुपयांचं पारितोषिक पटकवलेला फलंदाज दिनेश काते आता पुन्हा एकदा आपल्या संघासाठी फलंदाजी करायला मैदानामध्ये आणि त्याचा सामना करतोय तो अनुभवी अष्टपैलू खेळाडू मिथिलेश. पुढचा चेंडू मिथिलेश याचा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मिथिलेश कडून पाहायला मिळतोय आपल्याला. पुन्हा एकदा मिथिलेश संघाची धावसंख्या आहे ती 1-3 चेंडू आणि 1 धाव. 32 धावांचं आव्हान आणि 32 धावांच्या आव्हानाचा पाठला करताना सोमजाई क्रिकेट संघ मिथिलेश बघूया आपल्या संघासाठी काय होतं. आणि दिनेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा 1 धाव. आता संघाची धावसंख्या झाली आहे ती 2. सुंदर अशी गोलंदाजी मिथिलेश घोले यांच्या भात्यातून निघत आहे. पूर्ण घोडेघुम संघाला जगडून ठेवण्याचा प्रयत्न आहे मिथिलेश घोले यांचा. फटकेबाजी करण्याची सक्त गरज आहे घोडेघुम संघाला. सुंदर असा चेंडू तडकवलेला आहे तो गणेश खेडेकर याने आणि हा 4 धावा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. सुंदर असा फटका चेंडू तडकवलेला आहे गणेश खेडेकर याने. कित्येक असे योग आलेले आहेत की हे दोन संघ प्रतिस्पर्धी एक दुसऱ्यांच्या समोर भिडलेत, एक दुसऱ्यांना हार पराजित केले, परंतु बंधुभावनेने खेळणारे हे दोन संघ सदैवच असेच नेहमी मैदानामध्ये
एक दुसऱ्याच्या संपर्कामध्ये राहून सामना करत असतात. मिथिलेश घोले गोलंदाज सोमजाई क्रिकेट संघाचा, ऑलराऊंडर फलंदाज, कोणत्याही ठिकाणी क्षेत्ररक्षणाला यष्टी रक्षक असो, गोलंदाज असो, फलंदाज असो, चारही बाजून तरबे असा फलंदाज. आणि हा पाच चेंडूमध्ये सहा धावा आणि हा पुढचा चेंडू गणेशाने उचलून खेळलेला आहे. बघूया किती धावा मिळत आहेत. आणि हा उत्कृष्ट असा झेल गणेशाला माघारी परतावा लागेल. संघाची धाव संख्या आहे 36. सुंदर असा झेल टिपलेला आहे रोहन भोले याने. सुंदर असा क्षेत्ररक्षण शिलीम संघाकडून आणि गणेशांच्या स्वरूपामध्ये घोडेबू संघाला पहिला झटका मिळालेला आहे. आणि त्यांची जागा घ्यायला आले त्यात पांडुरंग पेडणेकर घोडेबू संघाचा. पाहूया खूप अटीतटीचा सामना आहे खरोखर. आताच घोडेगुम संघाला फटकेबाजी करण्याची सक्त आवश्यकता आहे. आपल्या संघाला सावरायचं असेल, आपल्या संघाला वरच्या स्तरावर न्यायचं असेल तर खरोखर आता प्रयत्न गरजेचे आहेत. कमीत कमी फक्त आता 7 ते 8 चेंडू उरले असतील. टार्गेट खूप मोठा आहे, धावांची आवश्यकता घोडेगुम संघाला. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती फक्त 6. 32 धावांचं आव्हान आणि 32 धावांच्या आव्हानाचा पाठला करताना आता मैदानात आहेत ते दिनेश. आणि दिनेश यांच्या साथीला आले ते पण पहिला चेंडू दिनेश काते यांच्यासाठी. सुंदर असा चेंडू तडकवण्याचा प्रयत्न होता दिनेश काटे यांचा. दिसाल थोडस असं क्षेत्ररक्षण रोहन घोले यांच्याकडून. दोन धाव्यांवरती समाधान मानावं लागत आहे दिनेश काटे यांना. डीएसके मैदानाच्या बाहेरून यायचा दोस्त बाहेर आला बाहेर दिसेल. सरकारचा प्रयत्न करत होते पांडुरंग पेडणेकर परंतु त्यांना एकच धावेवरती समाधान माना लागले. संघाची धावसंख्या झालेली आहे 10. शेवटचे 3 चेंडू बाकी 32 धावांचा टार्गेट. 3 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता. आई समजाई क्रिकेट संघ घोडे घुमला सुंदर उत्कृष्ट असा शॉट मार लगावलेला आहे. आणि हा झेलबाद झालेला आहे माजी कर्णधार रोहन घोले यांच्या भात्यामध्ये विसावलेला आहे चेंडू. आणि मैदानचा दाबा घ्यायचा आहे रोशन. सुंदर असा चेंडू तडकाला होता दिनेश काते यांनी परंतु झेलबाद झालेला आहे. सुंदर असा झेल टिपलेला आहे रोहन घोले यांनी. क्रिकेटचा प्रेम वेडा रोहन घोले अतिशय सुंदर असा सकाळपासून क्षेत्ररक्षण करतोय. पहिल्याच राऊंड मध्ये बाउंड्रीवरती कॅच झेलून तो कॅच करून आपल्या संघाला एक जीवनदान दिलं होतं. सुंदर दुसरा देखील झेल टिपलेला आहे. तिसरा झेल टिपलेला आहे रोहन याने.
आजच्या मॅच मध्ये. शेवटचा चेंडू आपण पाहतोय, कुणाल कदम हा हॅट्रिक वर आलेला आहे. ऑन हॅट्रिक कुणाल कदम, बघूया आपल्या संघासाठी हॅट्रिक घेतो का. आणि फलंदाजीसाठी फलंदाज आलेले आहेत ते रोनक. रोनक ठसाल पहिल्या सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी ज्यांनी केली होती ते रोनक ठसाल आता फलंदाजीसाठी आलेले आहेत. आणि शेवटचा चेंडू कुणाल कदम. कुणाल कदम जर का तुम्ही हॅट्रिक केला तर तुमच्यासाठी बोहीर जयेश दादा बोहीर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे श्रीम संघाचा कर्णधार उप माजी कर्णधार. आणि त्याकडून कोणाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हॅट्रिक इज इम्पॉर्टेंट. निर्धाव चेंडू वाचले 500 रुपये. अभिनंदन श्रीम संघाचं. आणि सेमी फायनल साठी दोन संघ सज्ज होत आहेत. आता झालेल्या सामन्याची मॅन ऑफ द मॅच श्री कुणाल कदम यांनी यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी. आणि जयेश भोईर जयेश दादा भोईर कुणाल कदमला मॅन ऑफ द मॅच जायचे आहे. आणि प्रफुल्ल तटकरे दोघा जणांनी मिळून